भाजपने प्रचारातील आघाडी कायम ठेवत जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाका लावलाय. त्याअंतर्गत खारघर सेक्टर 18 मध्येही हरिओम सोसायटीत प्रभाग 6 मध्ये भाजप आरपीए युतीच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं. भाजपकडे प्रत्येक प्रभागात 30 ते 35 उमेदवार इच्छुक असून त्यांच्यातील समंजसपणा खूपच चांगला आहे असंही ते यावेळी म्हणाले. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, तालुका खजिनदार अनंता तोडेकर, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस गीता चौधरी, खारघर महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड, सरचिटणीस बीना गोगरी, खारघर युवा मोर्चा अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, कीर्ती नवघरे, निलेश बावीसकर, आनंद मोकाशी, जिमेश नायर, अमर उपाध्याय यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की खारघर या सिडको वसाहतीमध्ये येथील कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे सिडकोकडे पाठपुरावा करून केली आहेत. कोणी बरोबर आले नाही आले तरी भाजप निवडणुकीला सामोरे जाऊन विजयश्री मिळवण्यासाठी सक्षम असल्याचंही ते म्हणाले. सिडकोची वृत्ती आहे, साहेबी वृत्ती आहे. सिडकोमध्ये आपण गेलो साहेब साहेब करावं लागतं. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या, एसीच्या, सीईच्या, एमडीच्या या सगळ्यांच्या तिथं जाऊन हे करावं लागतं. त्यांना जनतेशी देणं घेणं नाही, त्यांना वाटतं आम्ही ऑफिसर आहोत, आमचं सरकारी काम आहे. पण ज्यावेळेला लोकप्रतिनिधी निवडून जातील ते सरकारी नसतील, ते लोकांना जबाबदार असते. पुढल्या 5 वर्षांनी पुन्हा त्याला निवडणुकीला समोर जायचं असेल, तुम्ही काय काम केलं हे आपलं आपण त्यांना जाब विचारू शकतो. आणि तशा दृष्टीने एक जबाबदार असे म्हणजे उमेदवार आपण इथं निवडत आहोत. आम्हाला फार अडचणी होत आहेत, त्रास होतो आहे, त्या नक्की कुणाला उमेदवार द्यायचे. एकेका उमेदवार हे करता 8-8, 10-10 असे लायक योग्य असे उमेदवार असल्याकारणानं त्याचा कोण उमेदवार निवडावा आमच्या पुढे फार मोठे प्रश्न आहेत. पण त्यातूनही कुणीही जरी असला तर योग्य आणि असाच उमेदवार, कुणाला तिकीट नाही मिळालं तर तो अयोग्य नव्हे, तोही चांगलाच उमेदवार, पण त्याच्यातून आपल्याला त्याच्या नशिबात नव्हतं तिकीट, अशा प्रकारे समजून आपल्याला बाकी त्यांच्या कामाला पण लागायचं आहे. आणि मग एकदा आता दिवस फार कमी लागले, म्हणजे आपण जर 1 तारखेपासून पाहायला गेला तर 24 तारखे म्हणजे मध्यंतर 23 दिवस फक्त राहतात आणि 22 तारखेलाच प्रचार बंद होणार आहे. म्हणजे 22-23 दिवसांमध्ये सर्वांनी एकत्र येऊन हे काम करायचं आहे. मला खात्री आहे की या ऑफिसचा त्यासाठी फार चांगला उपयोग होणार आहे.